कायदेशीर आमंत्रण आलं होतं कार्यक्रमाचं. कायदेशीर मी ते निमंत्रण स्वीकारून परमिशन घेऊन आणि मी त्या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून येण्यासाठी स्वतःहून स्वीकारलं आहे. मी येणार आहे. मला ॲडव्होकेट मनाली भारतीय ज्या मनाली गवळी आहेत त्यांच्याकडनं या कार्यक्रमासाठी कायदेशीर इन्व्हिटेशन आलं होतं. मी सगळ्या गोष्टींचा विचार करते. येस, आय एम ऑल्सो एज्युकेटेड. सो खूप सारे एज्युकेटेड गोष्टींवर बोलणाऱ्या लोकांनाही मी या व्हिडिओमधून सांगू इच्छिते की ट्रान्सजेंडर कम्युनिटी किंवा हिजडा शब्द किंवा तृतीयपंथी या विषयांवर बोलत असताना किंवा एल जी बी टी क्यू कम्युनिटीबद्दल बोलत असताना त्यांनी माझ्याशी एक तासाचं सेशन ठेवावं. चॅलेंज आहे. तुमच्या मनातले विचार बदलून टाकेन. कारण शिवलक्ष्मीने शिवाचे शक्तीचे दोन्हीही अवतार पाहिलेले आहेत. वयाची 25 वर्ष पुरुषी आयुष्य जगल्यानंतर मी एक ट्रान्सजेंडर अर्थात लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीत्वात आहे, लग्न करून संसार करते आहे. वर्षभरापासून मी या संसारात आहे. सोबतच मी किन्नर आखाड्याची महंत आहे. मी अभ्यासू आहे असं म्हणत नाही, बट मी खूप डीपली जाऊन काही गोष्टींचा विचार करते. आणि हे होणारे यूट्यूब जे संमेलन आहे त्या बाबतीतही मी माझ्या गुरूंशी चर्चा केली, तेव्हा माझ्या आप्तेष्टांशी चर्चा केली, तेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला की मी 23 तारखेला होणाऱ्या यूट्यूबच्या स्नेहसंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून जावं आणि ही काळाची गरज आहे. सो कुणी काय म्हणत असेल, काय वादविवाद असतील, त्याच्याशी माझा कुठलाही प्रश्न येत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे जो कार्यक्रम जेव्हा वादात सापडतो तो कार्यक्रम नेहमी हिट असतो. आणि कार्यक्रमाला 2 लोक येऊ देत नाहीतर 2000 लोक येऊ देत, शिवलक्ष्मी तिथे हजर राहणार आहे. आणि 23 तारखेला हा जो यूट्यूबचा स्नेहसंमेलन सोहळा आहे हा बऱ्याच मुद्द्यांना घेऊन होतो आहे. तर मी स्वतःकडून त्या कार्यक्रमासाठी तर भरभरून शुभेच्छा देतेच देते, परंतु या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की कुठल्याही वादविवादाच्या प्रश्नात न पडता स्वतःचा विचार स्वतः करावा. याचा त्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार जेव्हा करायला शिकणार तेव्हा सागरची शिवलक्ष्मी जशी झाली तसं तुम्ही तुमच्या आयुष्याला स्वतःचं अस्तित्व देऊ शकणार आहात. 23 एप्रिल 2022 मुंबई मंत्रालयासमोरच्या एका सभागृहामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमासाठी मी तुमच्या सर्व